लक्ष्मण जयंती काल सुद्धा भेट घेतली होती, आजही भेट घ्या, भेट भेट घ्यावा होता. भेट झाली का, काय चर्चा झाली आणि नाशिक जागेबद्दल तुम्हाला काय शब्द दिला गेलेला आहे का, तुमची इच्छा काय किंवा कधीपर्यंत फायनल होईल, चार पाच प्रश्न त्याला उत्तर द्या. एक तर खरं तर आम्ही या अगोदरच जवळजवळ मतदारसंघामध्ये संपूर्णपणे फेरी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब असतील यांनी देखील सकारात्मकपणे आपण काम करत चला, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, लवकरच अधिकृत घोषणा लवकरच होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहे, मात्र कुठे निर्णय द्यायला वेळ लागतो का? मला असं वाटतं का यामध्ये महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत यांच्या सर्वांसोबत चर्चा करून, कारण चर्चा विचारमय करूनच हे निर्णय घेतले जातात आणि म्हणून सर्वांबरोबर चर्चा करून अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. बरं, ज्या उमेदवारांची यादी जाहीर केली तर तुमचं नाव पहिली यादी, त्यात तुमचं नाव नाही आहे, पण मग ज्या त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला अनेकांचे नावं, आता तसे आपल्या शिवसेनेला आमच्या 18 जागा मिळाव्यात हाच आमचा सर्व शिवसेना खासदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी आग्रह आहे, परंतु हा निर्णय महायुतीचे सर्वच पक्ष आहेत त्यांचे अधिकृत जे काही नेते त्या ठिकाणी ते घेतील आणि त्यामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये आपलं नाव हे निश्चित राहील असं आपल्याला मुख्यमंत्री या जागेवर दावा केलेला आहे, त्यानंतर मंत्री देखील या जागेची मागणी केली असं कळतंय, म्हणून तुमची जागा टिकले का लेटच आहे का? प्रत्येक पक्षाला हक्क आहे का ते संबंधित ज्या त्या मतदारसंघावरती उमेदवार आपला असावा असा त्यांचा दावा असतो, परंतु हे सर्व निर्णय राज्यस्तरीय नेते घेत. बरं, माहिती माहीत आहे मुख्यमंत्री भेट घेतली, आपण आजही भेट घेतलेलो आज, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांची भेट घेतली घेणार. आमचे आता मुख्य नेते आणि मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, हेच आमच्या पक्षाचा निर्णय घेतील, म्हणून आम्ही त्यांनाच भेटणार. इथे देखील आलात, वर्षभर देखील आलात, पण ते नाव अजून जाहीर होत नाही. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही, धाकधुकने आम्हाला 100% विश्वास आहे का आम्हाला आमच्यावरती अन्याय होणार नाही आणि आम्हाला आमचे मुख्यमंत्री सुद्धा वारेवर सुद्धा सोडणार. छगन भुजबळच्या विरोधात सकल मराठाचा रान पेटवलेलं आहे, त्यांना गावबंदी घातलेली अशा अनेक ठिकाणचे बॅनर होते. छगन भुजबळ मला असं वाटतं का त्या संदर्भामध्ये आपण काही सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा केली तर अधिक नाही. याची जी चर्चा झाली सकारात्मक झाली का? खासदारांसोबत चर्चा झाली 100% सकारात्मकपणे चर्चा झाली आणि काही नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि त्याप्रमाणे आता प्रचाराला धर्म पाळला जाईल का? महायुतीचा धर्म निश्चित 100% महायुतीचा धर्म हा निश्चित पाळला जाणार. पण ठीक आहे, सगळा विषय झाला, पण जी चर्चा सुरू आहे सध्या त्यावर आधारित प्रश्न विचारतोय की जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर माहितीला ज्या उमेदवारांनी दिलं त्याचा आपण प्रचार करणार. अहो, आम्ही प्रचाराला लागलोय. अरे, माहितीच्या उमेदवाराचा म्हणतोय अधिकृत फक्त रित्या यादी जाहीर करायची. आम्हाला ऑलरेडी प्रचाराला आम्ही सुरुवात देखील केली की अधिकृत घोषणा ही लवकरच होईल. काय वाटतं उमेदवारी मिळेल? 101%, 1001%. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.